मित्रांनो नमस्कार. आजकाल सगळेच यूट्यूबसारख्या माध्यमांवर बोटांनी बातम्या पोखरण्याचं काम करताना दिसतात आपल्याला, कुठेतरी कोपऱ्यात बसलेलं असं. अगदी जगभरातल्या राजकारणापासून ते स्वयंपाकघरात आज काय बनवता येईल हे सांगणारे दाखवणारे व्हिडिओज या पोखरण्यातून आपल्याला सापडतात, गवसतात. इतकं हे बोटात आपल्या भिनलेलं आहे. त्यात यूट्यूबच्या अनेक फीचर्सपैकी एक नवं फीचर झालं आहे सर्वेचं, जे जाम रंजक असतं, पोल्स. त्यात जर का ते राजकीय असेल म्हणजे काय, 100 मधले 90% बहुधा ते राजकीयच असतं म्हणा. महायुती की महाविकास आघाडी, कोण मारेल बाजी, अशा आशयाचे प्रश्न असतात. आणि खाली 2 किंवा 3 पर्याय दिलेले असतात. आणि हा पोल कोणाचा असतो तर मुंबई तकपासून लोकमत सारख्या सगळ्या चाय बिस्कुट चॅनेलचा. यात काही चिल्लर चॅनेल्सही असतात, धरपकड महाराष्ट्र किंवा रोकठोक न्यूज 18, उभा आडवा महाराष्ट्र, अशा काही नावांचेही चॅनेल्स असतात. गंमत म्हणजे यातल्या महायुतीच्या बाजूने दिलेल्या पर्यायावर जरी तुम्ही क्लिक केलं तरी या पोलचा आकडा हा नेहमीच महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवलेला असतो. अगदी दसऱ्याला भाषण कोणाचं चांगलं झालं असा एक बालिश पोल होता. त्यात 2 पर्याय होते, राज ठाकरे की उद्धव ठाकरे. आता भाषण, वक्तृत्व आणि मुद्दे यात राज ठाकरेंचा हात महाराष्ट्रात तरी कोणी दुसरा धरू शकत नाही. आता हे स्पष्ट असताना तुम्ही क्लिक राज ठाकरे या पर्यायावर केलं तरी त्यानंतरचा पोलचा रिझल्ट काय असतो, तर 63% उद्धव ठाकरे आणि 37% राज ठाकरे. शिंदे, फडणवीस की ठाकरे, कोण बनेल पुढचा मुख्यमंत्री, सर्वाधिक टक्के जी काही मतं असतात ती उद्धव ठाकरेंनाच दाखवलेली असतात. हे सगळं मॅन्युप्युलेटेड आहे असं मी नव्यानं सांगायला नकोच आहे. उघड उघड सुपारीबाजांची मस्केबाजी दिसत असते. पण अचानक मागच्या आठवड्यापासून उभाटा सेनाप्रमुखांच्या या मॅन्युप्युलेशन सगळ्या क्रियाकलापाला आणि मॅन्युप्युलेटेड नंबर 1 गिरीला जरा चाप बसला आहे. या चॅनेल्सवरचे सर्वे असोत की प्रिंटमधल्या बातम्या, अगदी महाराष्ट्र टाईम्सच्या पहिल्या पानावरची लीडची बातमी ज्याच्यात उद्धव ठाकरे बेदखल अशी बातमी आली होती परवा, तर या ज्या चाय बिस्कुटी गँगने आता उद्धव ठाकरेंना सुक्त माप द्यायला थोडंसं हात आकडता घ्यायला सुरुवात केलेलं आहे, तसं दिसायला तर लागलं आहे की म्हण अब आया ऊट पहाड के नीचे अशी एक म्हण आहे हिंदीत. आता हे सगळं पाहता उभाटांचा उंट खरोखरच पहाड के नीचे आला आहे का, म्हणजे इतके दिवस हे खोटं नंबर 1 असणं आता कसं पितळ उघडं पडल्यासारखं उघडं पडलं आहे. हा प्रश्न साधा सोपा असला तरी त्याचं उत्तर देणं सहज सोपं नाही आहे. खरोखरच उभाटांचा उंट पहाड के नीचे आला आहे का? उद्धव ठाकरे या साध्या बोळ्या फोटोग्राफर कलावंत माणसाला ज्यांनी कुणी राजकारणात ढकललं ना, तर सगळ्या हरामखोरांची ही चूक आहे. जाओ पहिले उसकी साईन लेके आओ जिसने मेरे हात पे लिख दिया की तुम महाराष्ट्र के भावी CM हो, असा डायलॉग जर मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावरून ऐकायला आला कधी तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण सध्या वातावरण तसंच आहे हो, खूप गरमागरमी सुरू आहे. कारण तिथल्या किचन कॅबिनेटमधल्या लोकांनीच कधी काळी उभाटांना राजकारणाच्या दलदलीत लोटलं आहे आणि आता जेव्हा ते त्या दलदलीत गटांगळ्या खाऊ लागलेत तेव्हा लांबून गंमत बघतायत. ज्यांनी 2019 यांना सल्ला दिला होता की जरा ताणून धरा अजून थोडंसं, भाजपवाले नाकमुठीत धरून मातोश्रीवर कुरुनिसात करायला येतील आणि युती अबाधित राहूनही आपण मुख्यमंत्री बनाल किमान 2.5 वर्ष तरी, पहिली 2.5 वर्ष. तसं काही झालं नाही, अडवणुकीचं अस्त्र वाया गेलं. देवेंद्रजींनी लहान भावाच्या भूमिकेतून उद्धवजींना समजावण्यासाठी असंख्य फोन केले, अथक प्रयत्न केले, पण उद्धवजींच्या कब्जी कलुषानं त्यातला एकही फोन त्यांना उचलू दिला नाही. दिल्लीतल्या भाजपा नेतृत्वानेही मग जास्त नमतं घेऊ नका असा वरून आदेश पाठवला होता. युतीचं सरकार बसण्याच्या शक्यतांवर पाचर बसली आणि मविया नावाचं गाजर जन्माला घातलं संजय राजाराम राऊत आणि शरद गोविंदराव पवार यांनी. दिल्लीतल्या काँग्रेसी नेतृत्वानं महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 44 आमदारांचा कल लक्षात घेतलं, कारण जर ते सत्तेत गेले नसते तर ते दुसऱ्याच दिवशी भाजपच्या दारात दिसले असते सागर बंगल्यावर. एक मोठा दबावगट कार्यरत झाला होता काँग्रेसमध्ये, म्हणून काँग्रेसनं नाराजीनंच का होईना शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना पसंती दिली, करा बाबा काय करतायत. शरद पवार तर गळ टाकूनच बसले होते. त्यांचा गेम वेगळा होता, तो सक्सेस झाला पुढच्या 1.5-2 वर्षांनी. महाविकास आघाडी या संधी साधूंचा मेळावा भरला आहे हे सगळ्यांना दिसत होतंच, पण उघडपणे कोणीच बोलत नव्हतं. काँग्रेसच्या इकोसिस्टीमने आपल्या फायद्यासाठी उभाटांना नंबर 1 CM बनवून दाखवणारा एक पोल घडवून आणला. कोविड काळात आपण काहीतरी प्रचंड मोठं काम केलं असं खुद्द उद्धवजींना वाटावं असं वातावरण तयार केलं.
आजही ते त्या संमोहनाखालून बाहेर आलेले नाही आहेत. कोमट पाणी प्या हे सांगणं आणि नोकरी गेली सामान्य माणसाची तरी नोकरी गेली बासरीच्या बोकात, घराबाहेर पडायचं नाही. आपण तुंतुनं वाजवत घरातच बसायचं, देवाचं नाव घ्यायचं आहे, देऊळ बंद, सामान्यांना लोकल ट्रेन बंद, पण धनदांडग्यांना बरं वाटावं, आपलं जे तळघर आहे ते भरलेलं राहावं, यासाठी वाईन शॉप उघडली. नंतर मुसलमानांना बरं वाटावं म्हणून वाडवडिलांनी जोपासलं हिंदुत्व खुंटीवर टांगलं. हे सगळे तात्कालिक फायदे होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे विचार अंगीकारून त्यांचे अंकित बनलेल्या या नेत्यानं फक्त आपल्या जुन्या प्रादेशिक अस्मितेच्या बाता मारणं सुरू ठेवलं. महाराष्ट्र तोडण्याचा डाव, उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले असं म्हणता म्हणता आता ते थेट गुजराती कम्युनिटीवर चढायला लागलेत. वर एक तळटीप जोडतात ते सगळं बोलून. माझा सगळ्याच गुजरात्यांवर राग नाही, फक्त मोदी आणि शाह हे दोन बसलेत ना. पण त्यांनाही म्हणजे अमित शहांचा जेव्हा विषय येतो तर तिथेही अहमद शाह अब्दाली, औरंगजेबाची औलाद असं काहीतरी संबोधणं, इथवर यांची मजल गेली. लोकसभेला तर यांनी इंडिया आघाडीच्या प्रचाराची दुरा एक हाती आपल्या खांद्यावर घेतली होती आणि ते लढलेही, एक हाती लढले, 21 जागा लढवल्या सगळ्यात जास्त. आणि त्या 21 जागा लढवूनसुद्धा त्यांना मागच्या टर्मच्या 18 जागा राखता आल्या नाहीत, फक्त 9 जागांवर समाधान मानावं लागलं. पण आपणच आता महाविकास आघाडीचा चेहरा आहोत, माझ्यामुळेच महाविकास आघाडीला यश मिळालं, या भ्रमात ते वाहवत गेले. अगदी काल परवापर्यंत ते ह्या भ्रमातच होते, कुठे जायचे, उभे राहायचे, भाषण डोकायचे, मी केलं, मी बोललो. तर दुसऱ्या बाजूला ते धूर्त काँग्रेसी कावेबाज शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसी विचाराचे दोघे, यांनी आता विधानसभेला कसंही करून राज्यातलं सरकार बदलायचं आहे हा निर्धार मांडला. आणि त्यांनी आपल्या इथं राष्ट्राध्यक्षांची नाही तर मुख्यमंत्र्यांची निवड करणारं मतदान होतं आहे हे उबाटांच्या लक्षात आणून दिलं. कारण सतत ते आपलं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, कशाला चेहरा जाहीर करायचा? एका राष्ट्राध्यक्षपदाची अमेरिकेतली निवडणूक नाही आहे ट्रम्प विरुद्ध बायडन. तो जिंकेल, ज्याला जास्त जागा मिळतील त्याचा, त्या आघाडीचा जो काही समन्वय करणारा एक गट असेल तो ठरवेल कुणाचं, कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री कोण असेल, काय असेल. स्वतःला मवियाचा चेहरा समजणारे उबाटा हे विधानसभेला पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या घाईत आहेत. पण या दोन्ही काँग्रेसचं मत असं आहे की ही प्रिपोल अलायन्स असतानाही ते शक्यतो असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करताच बहुसंख्य राज्यात लढलेले आहेत. आणि अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये तीन तीन पक्ष असताना ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून आलेले असतील त्यांचा मुख्यमंत्री बनेल हे सूत्र जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता काय झालं आहे की ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री बनणार आहे. त्यामुळे आधीच कोणी एखादा चेहरा जाहीर करून नंतर तोंडघशी पडायला नको हे ते कावेबाज लोक सगळे ओळखून आहेत. आणि असं असताना उद्धवजी आघाडीला इमोशनल ब्लॅकमेल करत होते की मीच तो चेहरा आहे जो जनतेत लोकप्रिय आहे आणि CM पदासाठी लायक आहे. आता हे स्वतः उद्धवजी जरी तोंडानं बोलत नसले तरी त्यांचा तो भोंगा आहे सकाळचा, संजय राजाराम राऊत, तो आपला तिकडून भांडुपच्या नाक्यावरून जोर जोरात वाजत असायचा. महाराष्ट्रातल्या जनतेला काय आवडतं, महाराष्ट्रातल्या जनतेचा लोकप्रिय चेहरा कोणता हे सांगायला आम्हाला संजय राजाराम राऊत लागतात. पण आता झालं आहे काय, उद्धव ठाकरेंची खरी अवस्था पवार किंवा काँग्रेसला माहिती झालेली आहे. त्यांनी मुस्लिम मतांसाठी हिंदुत्ववाद सोडला, अयोध्येच्या बाबतीतही त्यांनी प्युअर मुसलमानी स्टँड घेतला होता राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला. पण मुसलमानांचा स्वार्थ साधून झाला, त्यांना ज्यांना हवं त्यांना विरोध करून झाला, मोदींना अडचणीत आणायचं होतं त्यांनी आणलं, लोकसभेला बऱ्यापैकी त्यांनी पाचर मारून ठेवली. पण आता विधानसभेला पवार आणि चव्हाण यांच्यापैकी कोणीतरी CM बनण्याच्या फिराकमध्ये गेला बाजार. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या CM बनाव्यात अशी त्यांची इच्छा आहे पवारांची. काही झालं तरी उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री बनणार नाही आहेत ही काळ्या दगडावरची रेख बनली. त्यामुळे हा अंदाज आलेल्या उबाटांना आघाडीकडून आता कबूल करून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. सगळीकडे जाहीर भाषणांमध्ये, जाहीर सभेत लोकांच्या समोर ते वदवून घ्यायचं आहे की माझा चेहरा हा विधानसभेसाठी नेता म्हणून जाहीर करून टाका. त्यासाठी ते दिल्लीला जाऊन सोनियांसमोर लोटांगण देखील घालून आलेत. पण उद्धवजींना ना दिल्लीवाली देवी पावली ना बारामतीचा दगडोबा. घाटावरचे चव्हाण बाबा काय तोंडातल्या तोंडात बोलतात, दीदीं मी सांगितलं, तेही उबाटांना समजत नाही. अशा अवस्थेत त्यांना कळून चुकलं आहे की भाजपसारखा एक सरळ मित्र होता जो माननीय बाळासाहेबांनी जोडून दिला होता तो देखील आपण आपल्या बालहट्टानं गमावून बसलेलं आहे. हिंदुत्व तर सोडलं आहे,
आता जे काय आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे असं सांगत आदित्य आणि उद्धव नावाचे बापलेक या चॅनेलवरून त्या चॅनेलवर हिंडत असतात. पण आपला उंट काँग्रेसच्या पहाडाखाली आला आहे हे त्यांना कळून चुकलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आपला असून अडचण नसून खोळंबावाला खुंटा होऊ नये यासाठी शेवटचा टाव फोडला आहे. आधी माझंच नाव CM पदासाठी जाहीर करा असं म्हणणार आहे उद्धवजी, नंतर माझं नाही तर कुणाचं तरी नाव जाहीर करा असं म्हणू लागले. आणि आता तर चला माझं नाही ना तर मी मागेच हटतो, तुम्हाला वाटेल त्याचं नाव जाहीर करा, माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. कारण तुम्ही माझा हात सोडला तर माझी लागली असं अगतिकतेनं बोलावं लागतं आहे हे लक्षात घ्या. पवारांनी हात वर केले, नाना पटोले तर राहुलबाबाचे पाय धुवायला सांगू लागलेत, तर पृथ्वीराजबाबा यांच्या एक एक चुकाच मोजून मोजून दाखवत आहेत. अशा ज्यांचे हृदयसम्राट बनल्याचा आव आणला होता त्या मुसलमानांनी यांना झिडकारले, ते तर मातोश्रीबाहेर येऊन चुना लावून बोंबा मारत आहेत त्यांच्या नावानं. आता जायचं कुठं हा मोठा यक्ष प्रश्न आहे उबाटांच्या समोर उभा टाकलेला. त्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी की अमित शहा? आता तुम्ही म्हणाल अमित शहा कुठून आले, हो या प्रश्नाचं उत्तर अमित शहांकडेही आहे. पण उद्धवजींना आता त्यांचेही दरवाजे कायमचे बंद तर झाले नसावेत ना, कारण अमित शहा म्हणजे औरंगजेब. औरंगजेब जिथं जन्माला आला त्या गुजरातमधले दुसरे अहमद शहा अब्दाली आहेत. मग हा अब्दाली उबाटांची आर्त साध कशाला ऐकेल? तुम्हाला काय वाटतं, मावा आघाडीनं उबाटांची कोंडी करून त्यांचा पुरता मामू बनवला आहे का? आता त्यांना मुस्लिम मतांचाही आसरा उरलेला नाही आहे, मग ते पुन्हा हिंदुत्ववादाची भगवी शाल पांघरणार का? बरं हे बदल मराठी किंवा हिंदू माणूस मान्य करून घेईल का, ॲक्सेप्ट करेल का? पुढच्या 60 दिवसात महाराष्ट्रातल्या राजकारणात एक मोठा भूकंप होऊ घातला आहे असं बोललं जात आहे. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका उद्धवजींच्या भोवती फिरतो आहे का? भाजप उद्धव ठाकरेंबाबत मवाळ होईल का, काही वेगळा पवित्रा घेतला जाईल का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर आपण पुढे मागे बोलूच, तुर्तास मी इथेच थांबतो आणि आपण भेटणारच आहोत, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9 बोलण्याआधी तुम्हाला एक विनंती, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या. व्हिडिओ आवडत असतील, कंटेंट आवडत असतील तर हा जो विषय तो आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करा, लाईक करत चला. व्हिडिओ आवडला तर त्याची पावती द्या आम्हाला, एवढंच सांगतो. धन्यवाद, नमस्कार.